राज्यातील शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अशी बातमी आहे कारण काही शिक्षकांवरती राज्य सरकारने केलेल्या कारवाईवर शिक्षक कर्मचाऱ्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्या कोर्टाचा निर्णय अखेर शिक्षकांच्या बाजूने लागलेला आहे आणि त्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर अठ्याहत्तर शिक्षकांचे निलंबन रद्द खंडपीठाचा निर्णय बदलीसाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी दिलासा बीड जिल्हा परिषदेतील कथित बोगस दिव्यांगत्व प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या अठ्ठ्याहत्तर शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या शिक्षकांचे निलंबन रद्द करण्याचे आदेश दिले त्याशिवाय मुंबईतील जे जे रुग्णालयातील अपिलेट बोर्डाकडून दिव्यांगत्वाची फेरतपासणी करून घेण्याची मागणी देखील न्यायालयाने मंजूर केली त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन तोंडघशी पडल्याची चर्चा रंगली आहे बीड जिल्ह्यात शिक्षकांनी आंतरजिल्हा बदली किंवा मोक्याच्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्राचा आधार घेतला होता यात दिव्यांगत्वाची टक्केवारी वाढवल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेऊन बदलीसाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र सादर केलेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्राची सरसकट तपासणी केली होती प्राथमिक तपासणीनंतर बहुतांश शिक्षकांना तपासणीसाठी स्वाराती महाविद्यालयाच्या वैद्यकीय बोर्डाकडे नेण्यात आले होते या तपासणीत अठ्ठ्याहत्तर शिक्षक दोषी आढळले होते बीड जिल्हा परिषदेचे सी ओ अजित पवार यांनी निलंबनाची कारवाई केली होती या निलंबन आदेशांना काही शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते यावर न्यायमूर्ती संजय देशमुख आणि न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली यात याचिकाकर्त्यांनी जे जे रुग्णालय मुंबई येथील अपिलट बोर्डासमोर जाण्याची मागणी केली होती त्यासाठी जिल्हा परिषदेच्या याचिकाकर्त्यांना पत्र द्यावे अशी देखील मागणी करण्यात आली होती यावर न्यायालयाने शिक्षकांचे निलंबन आदेश रद्द केले संदर्भात किमाने चाळीस टक्के दिव्यांगत्व प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते दरम्यान बीड जिल्हा परिषदेत बदलीची सवलत घेणाऱ्या अनेक शिक्षकांनी असे प्रमाणपत्र सादर केले होते पुढे या प्रकरणी चौकशीत शासनाच्या सवलती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र चाळीस टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे वैद्यकीय तपासणीत निदर्शनास आले